रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा केल्याचा संशय असलेल्या ब्रुक फार्माच्या मालकाच्या पोलीस चौकशीवर आक्षेप घेणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी कामात अडथळा आणून त्रास दिला असा आरोप चाकणकर यांनी केलाय. रुपाली चाकणकर आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना अटक करा अशी मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे. तसंच त्यांनी यासंबंधी ट्विट देखील केलंय. त्यामुळे आता गृहमंत्री यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं. तसंच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या असंवेदनशील आणि बेजबाबदार वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. राज्य सरकारांनी ऑक्सिजनच्या मागणीवर नियंत्रण ठेवावं असं या महाशयांचं म्हणणं आहे. आम्ही काय मौज मजेसाठी ऑक्सिजन मागवतोय का? ऑक्सिजनच्या अभावी आमची मायबाप जनता मरण यातना भोगतीय, म्हणून आम्ही ऑक्सिजन मागवतोय. तेही तुम्ही देऊ शकत नसाल तर असं सरकार आपल्या देशात काय कामाचं? कोरोनावर नियंत्रण मिळवणं राज्याची जबाबदारी आहे असंही या मंत्री महोदयांचं म्हणणं आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवणं जर राज्याची जबाबदारी आहे तर मग केंद्राची काय जबाबदारी आहे? केवळ राज्यांमध्ये निवडणुका लावणं आणि गल्लोगल्ली प्रचार करत हिंडणं एवढंच काम आहे का केंद्र सरकारचं? असा टोला रुपाली चाकणकर यांनी लगावलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.